नमस्कार मित्रांनो, विजन स्टडीच्या या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आपला जो शिक्षण हा पार्ट चालू आहे, तर याच्यामध्ये आपण ऑलरेडी जे काही टॉपिक्स आहेत, योजना आहेत, तर ते ऑलरेडी कवर केलेले आहेत. आणि हा आपला लास्टचा व्हिडिओ असणार आहे शिक्षण या घटकाशी निगडीत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या सर्व योजना बाकी आहेत शिक्षण या घटकाशी, तर त्या सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. आधी जे पण व्हिडिओ आपण बघितलेले आहेत, तर त्याचा तुम्हाला थोडासा अभ्यास असणे आवश्यक आहे, कारण की आपण जी पहिली स्कीम सुरू करत आहोत ती आपण मागच्या व्हिडिओच्या एंडमध्ये घेतलेली आहे, तर ती मिड डे मील स्कीम. तर ह्याविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तर आपण आपल्या डायरेक्ट लेक्चरकडे येऊया. तर मिड डे मील रूल्स 2015, तर मध्यान्ह भोजन नियम 2015. आता आपण मागच्या वेळी जी आहे तर ती आपण बघितली भोजन योजना मिड डे मील स्कीम, ती 15 ऑगस्ट 1995 सुरू करण्यात आली. म्हणजे 95 आणि हे 15, म्हणजे जवळपास 20 वर्षानंतर पुन्हा त्या जी योजना आहे तिचं जे आहे रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलं. तिच्याविषयी नवीन नियम जे आहेत तर ते 30 सप्टेंबर 2015 रोजी जाहीर करण्यात आले. आता यात एकूण जे आहे 9 नियमांचा समावेश होतो. आपल्याला जे महत्त्वाचे नियम आहेत तेच आपण बघणार आहोत, कारण की आयोग याच्यावर क्वेश्चन विचारू शकते. लेटेस्ट आहे 2015 आणि याच्यावर क्वेश्चन मे बी आपल्या मुख्य परीक्षेत येऊ शकतो, म्हणून आपल्याला हे नियम माहिती असणे आवश्यक आहे. तर नियम क्रमांक 3 असा आहे की जो आपला फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे, अन्न सुरक्षा कायदा 2013, आता मिड डे मील स्कीम या अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत राबवली जाणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. जसं अन्न सुरक्षा कायद्यामध्ये एक तरतूद आहे की अन्न भेटलं पाहिजे. जर समजा काही कारणास्तव त्यांना अन्न नाही देता आलं, म्हणजे काही वेळेला काय होतं पूर्व वगैरे येऊन लागतो, समजा देशात अन्नधान्यच राहिलं नाही, काहीतरी कमतरता आली, त्या भागांपर्यंत अन्न पोहोचलं नाही, मग अशा वेळी काय, तर त्यांच्यासाठी राहतो अन्न सुरक्षा भत्ता. म्हणजे त्यांना तेवढे पैसे द्यायचे की ते मार्केटमधून विकत घेऊ शकतात. तर याच्यामध्ये पण अशीच तरतूद जी आहे नियम 9 करण्यात आलेली आहे अन्न सुरक्षा भत्ता. परंतु याची ऑलरेडी जी आहे अन्न सुरक्षा कायद्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन आहे अन्न सुरक्षा भत्त्याविषयी. त्याच्यानंतर नियम 4 काय सांगितलेलं आहे की जे जेवण आहे तर ते शाळेतच देण्यात यावं, म्हणजे शाळेच्या बाहेर कुठंच त्यांना जेवण देण्यात येऊ नये. त्याच्यानंतर प्रत्येक शाळेत जे आहे जेवण बनवण्याची व्यवस्था असली पाहिजे, तिथं किचन असलं पाहिजे, व्यवस्थित पाणी असलं पाहिजे की ज्या पाण्याचा उपयोग स्वयंपाकासाठी करता येईल, तर ती सुविधा असली पाहिजे. त्याच्यानंतर नियम क्रमांक 6 आहे की अन्न सुरक्षा अधिनियमाच्या या अंमलबजावणीसाठी राज्य संचलन व एक देखरेख समिती असेल, की जी या जी आपण मिड डे मील स्कीम आहे याची अंमलबजावणी कशी चालू आहे, आणि याचा आहार म्हणजे जेवण एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं तर नाही ना, तर हे सर्व बघण्यासाठी ही समिती काम करेल. आता बघा हे जे नियम आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मे बी क्वेश्चन असा येऊ शकतो जोड्या लावा टाईपचा, की ते नियम देऊ शकतात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे, किंवा खालीलपैकी कोणते नियम हे 2015 निगडीत आहे, असे क्वेश्चन येऊ शकतात. म्हणून तुम्हाला हे 9 नियम 3 ते 9 माहिती असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मोफत आणि जे आपले अनिवार्य शिक्षण आहे कंपल्सरी शिक्षण कायदा आहे, यामध्ये जी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन होते तर ती पण या मध्यान्ह भोजन योजनेवर जे आहे तर ती देखरेख ठेवेल कशा पद्धतीने आहाराचा दर्जा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अशी पण तरतूद आहे की जे आधी मिड डे मीलचं जे पण स्वयंपाक बनेल, ॲक्च्युअलमध्ये काय झालं की 95 खूप साऱ्या केसेस आल्या की पाल पडून जायची, काहीतरी विषबाधा होऊन जायची मुलांना, मग याच्यासाठी असं ठरवण्यात आलं की सगळ्यात आधी म्हणजे जे पण होईल शिजेल तर ते सर्वात आधी शिक्षकांना खाऊ घालायचं, त्याच्यानंतरच मुलं जे आहे तर ते खातील. तर अशी पण एक तरतूद होती. मग ही सर्व शाळा व्यवस्थापन समिती बघणार आहे. त्याच्यानंतर काही कालावधीनंतर म्हणजे इन्स्पेक्शनची टीम जेव्हा येईल तर त्यावेळी ती काय करेल की सॅम्पल्स गोळा करेल. कशाचे सॅम्पल्स? जे पण अन्न तिथं शिजत आहे त्यांचे सॅम्पल्स गोळा करेल. त्याच्यानंतर त्या सॅम्पलची त्यांची लॅबोरेटरी असेल तिथं चेकिंग होईल, आणि त्याविषयी जे रिपोर्ट्स असतील तर ते त्यांना दिली जाणार आहे.
तर हे सर्व मिड डे मील रूल 2015 येतं, यावर क्वेश्चन येऊ शकतात, म्हणून आपण हा टॉपिक महत्त्वाने घेतलेला आहे आणि तुम्हाला हे नियम लक्षातच ठेवायचे आहेत. पुढचं आहे राईट टू फूड केस. आता याच्यावर जे आहे डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. तर बघा, 2001 आणि 2004 असे दोन जे आहेत सुप्रीम कोर्टाचे निकाल आले राईट टू फूड केसविषयी. तर 2001 जो निकाल आहे तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं की जे जेवण आहे वर्षात कमीत कमी 200 प्रत्येक शासकीय आणि शासनाची अनुदानित अशा प्रत्येक शाळेत मुलांना 200 जेवण हे दिलं गेलंच पाहिजे आणि त्यामध्ये प्रत्येक दिवशी कमीत कमी 300 कॅलरीज असल्या पाहिजे आणि सोबत 8 ते 10 ग्रॅम प्रथिने असणे आवश्यक आहे. हे 2001 सुप्रीम कोर्टचा निकाल होता. आता ही जी केस होती तर ती पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थेने टाकलेली होती. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना जो कलम 21 आहे जीविताचा हक्क, तर त्याच्यासोबत याला जोडण्यात आलं. त्याच्यानंतर पुन्हा 2014 सुप्रीम कोर्टाने आणखी निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत जो जेवणाला तयार करण्याचा शिजवण्याचा जो खर्च आहे तो कुठल्याही पालकाने किंवा विद्यार्थ्याने द्यायचा न्याय आहे. त्याच्यानंतर अन्न शिजवण्यासाठीचा खर्च जो पण येईल, म्हणजे जे पण जे आचारी असतील त्यांचा खर्च अन्नधान्य, तर याच्यात केंद्राने सुद्धा मदत करावी, ही फक्त राज्यांचीच ड्युटी नाही. त्याच्यानंतर आचाऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं. तसेच नुसतं अन्नधान्यांवर नाही तर स्वच्छ पाण्यावरसुद्धा लक्ष केंद्रित व्हावं. त्याच्यानंतर काय होतं की दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की जसं राईट मिड डे मीलला पण सुट्ट्या राहतात, परंतु सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की ज्या भागात दुष्काळ असेल त्या भागात उन्हाळ्याच्या सुट्टीतसुद्धा, म्हणजे कॉलेज म्हणजे स्कूल बंद असतानासुद्धा ही योजना तुम्हाला राबवायचीच आहे, ज्या भागात दुष्काळ असेल त्या भागात. तर अशा पद्धतीने या मिड डे मीलच्या विषयी काही रूल्स होते ते आपण बघितलेले आहेत. परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत ते, आणि हे नियम आणि हा राईट टू फूड ॲक्ट तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. आता पुढचं पाहूया, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना. आता ही जी योजना आहे ऑगस्ट 2004 जी आहे तर ती सुरू करण्यात आली आणि जी आहे 2007 ही जी आहे सर्व शिक्षा अभियानाची एक उपयोजनासुद्धा आहे. आता याचे उद्देश बेसिकली काय आहे की जे अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक या समुदायातील ज्या मुली असतील तर त्यांना निवासी उच्च प्राथमिक दर्जेचे शिक्षण देणे. म्हणजे बेसिकली ही योजना कोणासाठी आहे तर ह्या मुलींसाठी आहे, परंतु कोणत्या मुलींसाठी की ज्या अनुसूचित जातीमधून येतात, SC ST OBC मायनॉरिटी, त्याच्यानंतर ज्या दारिद्र्य रेषेखालील आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. आता याच्यामध्ये कोणकोण लाभार्थी आहेत तर ग्रामीण महिला साक्षरता दर जिथं 30% कमी असेल, असे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले जे पण तालुके असतील आणि जिथं राष्ट्रीय महिला साक्षरता ॲव्हरेजपेक्षा ज्या शहरात कमी असेल अशी सर्व शहरे त्यात येणार आहेत. आता ही जी योजना आहे जवळपास 27 आपल्याला दिसते. त्याच्यानंतर याच्या जागेचं वाटप जे आहे तर ते 25-75 असे आहे. 75% जागा म्हणजे संपूर्णतः मुलींसाठीच आहे, परंतु त्याच्यामध्ये पण सेक्शन करण्यात आले आहेत की 75% SC ST OBC अल्पसंख्याक हे येतील आणि 25% जे BPL आहेत म्हणजे दारिद्र्य रेषेखालील आहे बिलो पॉवर्टी लाईन आहेत त्यांच्यासाठी हे असणार आहे. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश असणार आहे तर निवासी शाळा स्थापन करणे, म्हणजे इथं जे पण विद्यार्थिनी असतील तर त्यांच्यासाठी हॉस्टेलची पण सुविधा असेल. म्हणजे बेसिकली काय राहतं की जिथं महिला साक्षरता दर कमी आहे उच्च शिक्षणासाठी, तिथं काय होतं की मुली ज्या आहेत मुलींना घरचे जास्त दूर बाहेरच्या शहरात किंवा जास्त दूरच्या गावी जे आहे शिकण्यास पाठवत नाही. मग याच्यासाठीच गव्हर्नमेंटने काय केलं आहे की आम्ही तुम्हाला हॉस्टेल पण देतो आणि इथंच त्यांना शिकवा आणि इथंच त्यांना राहू द्या, आम्ही सर्व त्यांचा खर्च गव्हर्नमेंटच करेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये लिंगभेद कमी करणे. आता इथं शिक्षणाचा मधील लिंगभेद कमी करणे असं म्हटलेलं आहे
की शिक्षणामध्ये जो स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जी तफावत आहे, म्हणजे पुरुष अजूनसुद्धा स्त्रिया पुरुष साक्षरता दर अजूनसुद्धा स्त्रियांच्या साक्षरता दरांपेक्षा अधिक आहे, तर हा कमी करणे, यांच्यामधील जी तफावत आहे ही कमी करणे याच्यासाठी हे विद्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर मुलींना शिक्षण प्रवाहात आणणे. आता लहानपणी तर येतात, चौथीपर्यंत एज्युकेशन घेतात, परंतु त्याच्यानंतर जे आहे एज्युकेशन सहसा करून मुलींना दिलं जात नाही अजूनसुद्धा आपण बघतो. त्यामुळेच ही योजना फार महत्त्वाची होती. या योजनेवर 2015 मुख्य परीक्षेत प्रश्न पण विचारला होता. आधी जे आपण जागांचं पर्सेंटेज पाहिलं त्याच्यामध्ये दोन विधाने होती. एकामध्ये वर्ष विचारलं होतं की कोणत्या वर्षी, मग 2004 हे बरोबर होतं, परंतु जे जागांचं प्रमाण होतं आत्ता आपण पाहिलं की 75% SC ST OBC मायनॉरिटींसाठी, तर तिथं 60% म्हटलेलं होतं, म्हणजे ते जे दुसरं विधान होतं तर ते चुकीचं होतं. म्हणून हे जागा, हे जे वर्ष, अशा सर्व ज्या गोष्टी आपण पॉईंट ज्या घेतो तर त्या लक्षात असणे आवश्यक आहे. त्यांच्यावर आयोग क्वेश्चनसुद्धा विचारतो. पुढचे बघूया, राष्ट्रीय उच्च शिक्षा विभाग अभियान, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान. तर याची जी सुरुवात आहे 2013 करण्यात आली. याचे आपण डायरेक्ट उद्देश पाहूया. तर संस्थांना जे पण उच्च शिक्षणासाठी मदत करतात अशा सर्व संस्थांना निधी पुरवणे, त्याच्यानंतर त्यांचा गुणवत्ता सुधारणे. आता या निधींमध्ये असं होतं की 65-35 पॅटर्न होतं. इथं 65-35 म्हणजे 65% खर्च केंद्र सरकार करेल, 35% राज्य सरकार करतील, आणि जे स्पेशल कॅटेगरी स्टेटसचे राज्य आहेत, मग याच्यामध्ये हिमाचल प्रदेश आहे, जम्मू काश्मीर आहे, उत्तराखंड आहे, सिक्कीम आहे, ईशान्य भारतातील राज्य आहेत, तर ह्या सर्वांचा समावेश होतो. यांच्यासाठी हा 90-10 रेशो असेल, म्हणजे 90% खर्च केंद्र सरकार करेल आणि त्यांना फक्त 10% करायचं आहे. त्याच्यानंतर इथं विद्यापीठांना स्वायत्तता देणे आणि त्यांच्यामध्ये प्रशासनिक सुधार करून आणणे. त्याच्यानंतर परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणे हे फार महत्त्वाचं होतं. आज तुम्ही बघू शकतात की खूप साऱ्या ज्या परीक्षा आहेत तर त्या ऑनलाईन झालेल्या आहेत. मी स्पर्धा परीक्षांचं नाही म्हणत आहे, मी जे आपण आपण जे रेग्युलर शैक्षणिक कोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जे आहे तर ते खूप सारे एक्झाम या ऑनलाईन केलेले आहेत. त्याच्यामध्ये MCQ पॅटर्न, म्हणजे आज जे आपण बहुपर्यायी प्रश्न पाहतो आज आपण कॉम्पिटेटिव्हसाठी, तर तशा इंजिनिअरिंगमध्ये बाकी क्षेत्रात जे आहेत तर ते आलेले आहेत. तर हे सर्व या अंतर्गतच झालेलं आहे. त्याच्यानंतर संशोधनास हे फार महत्त्वाचं आहे, कारण की रिसर्चसाठी, म्हणजे आजसुद्धा भारत जो देश आहे फार आपल्या GDP कमी पर्सेंट खर्च करतो रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर. जर आपण जपान पाहिला, अमेरिका पाहिला, इस्रायल पाहिला, चायना पाहिला, तर हे सर्वात जास्त खर्च रिसर्चवर करतात त्यांच्या देशात, म्हणून नवीन नवीन शोध लागतात, म्हणून त्यांची GDP एवढी स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं जे उच्च शिक्षणामधील प्रादेशिक विषमता आहे. जर आपण नॉर्थ ईस्टचे स्टेट बघितले, संपूर्ण ईशान्य भारतातील, आणि त्याला जर आपण आपल्या भागाशी कम्पेअर केलं, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, त्याच्यानंतर केरळ, तामिळनाडू, तर यांच्यामध्ये आपल्याला फार जे आहे तफावत दिसते. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मध्येच आपल्याला आणखी एक जे आहे तर ती आंतरराज्यीय आपल्याला विषमता दिसते. म्हणजे काही जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला उच्च शिक्षणात प्रादेशिक विषमता दिसते. जी आपल्याला जी विषमता दिसते तर ती कमी करणे हे सुद्धा या अभियानाचं उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर ज्या नवीन संस्था आहेत यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढली पाहिजे, मग संस्थांमध्ये नोंदणी वाढवणे हे सुद्धा याचे ऑब्जेक्टिव्ह होते. त्याच्यानंतर कोणकोणते घटक यात येतात, तर यामध्ये सर्वात आधी जे आहे नवीन विद्यापीठाची निर्मिती करणे, नवनवीन व्यावसायिक कॉलेज खोलणे, आणि राज्यांना शिक्षण क्षेत्रासाठी उच्च शिक्षणासाठी जे आहे तर ती मदत करणे, मग कौशल्य विकास वाढवण्यासाठी, त्याचबरोबर ज्या राज्यांच्या केंद्राच्या तंत्रनिकेतन संस्था आहेत तर यांचं विलिनीकरण करणे, तर ह्या सर्व गोष्टी त्यात समाविष्ट होत्या. आता आपल्याला बघायची आहे उडान ही स्कीम. तर ही सुरू झाली 13 नोव्हेंबर 2014 रोजी. तर याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, उद्दिष्ट काय होतं, की जे IITs आहेत, आपण बघतो की इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IITs आहे,
मग ती हैदराबाद, मद्रास अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला IIT बघायला मिळतील. मुलं फार लहानपणापासून अभ्यास करतात यांच्यामध्ये. मग यांच्यामध्ये जाण्यासाठी जे मुलींचं प्रमाण आहे तर ते फार कमी आहे, तर ते वाढवावं. मग वाढवावं याच्यासाठी मग डायरेक्ट मुलींना ॲडमिशन देता येईल का नाही, एक प्रोसेस आहे. IIT ची एक एंट्रन्स एक्झाम राहते 12th नंतर, ती दिल्यानंतरच तिथं ॲडमिशन भेटतं. मग त्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण कशा पद्धतीने वाढवता येईल तर त्या गोष्टींवर फोकस देण्यात आला. मग याच्यावर, या गोष्टींवर जास्त भर देण्यात आला की मुलींचा तिथं सहभाग कशा पद्धतीने वाढवता येईल. तर याच्यासाठी त्यांनी ज्या पण आर्थिकदृष्ट्या ज्या कमजोर मुली असतील, कुटुंब असेल, तर त्यांच्या मुलींना सरकार जे आहे तर ते क्लासेस प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे त्यांना ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण जे आहे या प्रवेश परीक्षांचं, तर ते देण्यासाठी ही बेसिकली ही एक योजना होती. याची अंमलबजावणी कोण करणार आहे हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे, कारण की त्याच्यावर जर क्वेश्चन आला तर आपल्याला माहिती हवं. तर याची अंमलबजावणी जी आहे तर ते केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ करणार आहे. या योजनेअंतर्गत मेरिट कम मीन्स ही जी शिष्यवृत्ती आहे तर ही दिली जाणार आहे. आणि प्रशिक्षणासाठी जवळपास 1,000 मुलींची जी आहे तर ती निवड केली जाणार आहे. त्यानंतर इथं जे आहे तर त्या काही अटी पण ठेवण्यात आल्या, असं नाही की 1,000 मुलींचं डायरेक्ट रँडमली सिलेक्शन होईल. तर इथं 10वीत ज्यांना किमान 70% गुण असतील, मग त्यामध्ये पण अट होती की गणित आणि विज्ञानामध्ये 80% पाहिजे. आणि ज्यांना 11वीत 75% गुण आहेत अशाच ज्या मुली असतील तर त्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे. याचा बेसिकली उद्देश जो होता, जो सिनियर सेकंडरी लेवलमध्ये जी मुलींची एंट्री आहे ती वाढवावी आणि SSLचा जो आहे तर तो दर्जासुद्धा वाढावा, याच्यासाठी ही योजना फार महत्त्वाची होती. पुढची बघूया, डिजिटल इंडिया. ही फार महत्त्वाची आहे. हिच्याविषयी तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. आज जे तुम्ही एज्युकेशन घेत आहेत, आज आपण जे व्हिडिओमधून एकमेकांमध्ये जे कॉन्टॅक्ट चालू आहे हा डिजिटली कॉन्टॅक्ट आहे तुमचा आणि माझा, तर हा पण एक डिजिटल इंडिया आहे. तर याची जी स्टेप होती तर ती 2014-2018 होतं, आणि आज तुम्ही बघू शकतात की संपूर्ण डिजिटलायझेशन झालेलं आहे. तुम्हाला पॅन कार्ड काढायचं आहे, तुम्ही वेबसाईटवर जा, तिथं तुमची डिटेल भरा, तुमच्या घरपोच पॅन कार्ड येईल. पैसे पण तुम्हाला तिथं द्यायची काही गरज नाही. आधी कसं होतं, खूप आधी म्हणजे डायरेक्ट ऑफिसला जावं लागायचं, तिथं चेक फाडायचं, म्हणजे चेक तर नंतर आलं परंतु डायरेक्ट ते अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे. मग ते लिंकमध्ये हा भ्रष्टाचार व्हायचा. त्याच्यानंतर चेकची सिस्टीम आली, मग चेकमध्ये पण फार भ्रष्टाचार व्हायचा. त्या आता डायरेक्ट बेनिफिट स्कीम ट्रान्सफर आली, आणि आता तर डायरेक्ट तुम्ही घरी बसल्या बसल्या डेबिट कार्डने, UPIने किंवा अन्य जे आहेत तर ते ॲप आहेत, पेटीएम आहे, याद्वारे डायरेक्ट पेमेंट करून तुम्ही जे आहेत तर ते पैसे भरू शकता. तुम्हाला अनुभव आलाच असेल, तुम्ही एखाद्या एक्झामचा फॉर्म भरलाच असेल आत्ता 1-1.5 वर्षात, तर तुम्ही पाहिलं असेल तर तिथं आधी कसं होतं की फॉर्म भरावून मग तो पोस्ट ऑफिसमध्ये द्या, तिथं जमा करा, मग तो पोचतो नाही पोचतो. परंतु इथं कसं, ऑनलाईनच फॉर्म भरा, शेवटी ऑनलाईनच तुम्हाला पैशांचं ऑप्शन राहतं, ते पण तुम्ही भरू शकता. तर हे सर्व डिजिटल इंडिया अंतर्गत झालं. मग याला म्हणतात अम्ब्रेला स्कीम, म्हणजे एक छत्रीची स्कीम. अम्ब्रेला स्कीम म्हणजे काय, की एका छत्रीमध्ये बघा तुम्ही एक राहू शकतात, 2 मुलं 3 मुलं, आणि जास्तच जर मैत्री आपली घट्ट असेल तर आपण 4-5 मित्र इझिली एकाच छत्रीमध्ये घेऊन जे आहे पावसात चालत असतो. मग ही पण अशी स्कीम आहे की याच्यात अनेक ज्या स्कीम आहेत, विविध जे मंत्रालय आहेत, तर ते मंत्रालय त्यांच्या इथं स्कीम राबवणार आहे. म्हणजे गृह मंत्रालय जे आहे वेगळं, जसं आता विजा जो आहे म्हणजे पासपोर्ट काढण्यासाठी डायरेक्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन आत्ता करता येतं, तर ही परराष्ट्र मंत्रालयाची सुविधा आहे. त्याच्यानंतर आता पाहिलं असेल की आधार लागतं आपल्याला, तर ती वेगळ्या मंत्रालयाची आहे. तर असे वेगवेगळ्या मंत्रालय त्यांच्या त्यांच्या क्षेत्रावर किंवा त्यांच्या त्यांच्या पातळीवर कशा पद्धतीने ही योजना राबवता येईल डिजिटल इंडिया, तर याची व्यवस्था त्यांनी जी आहे तर ती तिथं केलेली आहे. तर याचे एकूण 9 पिलर आहेत, तर ते आपण लक्षात ठेवूया कारण की एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एक आहे ब्रॉडबँड नेटवर्क, त्याच्यानंतर मोबाईल कनेक्टिव्हिटी. आता जिओ आल्यापासून तर मोबाईल कनेक्टिव्हिटी सर्वांजवळच झाली आहे. इंटरनेट फॉर ऑल, तुम्ही हा व्हिडिओ बघतायत म्हणजेच तुमच्याकडे इंटरनेट आहेच, प्रत्येकाकडे इंटरनेट आज जवळपास आलेलं आहे. ई गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्समध्ये जे येतं, म्हणजे आधी कसं असायचं की जे आहे तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर पत्र लिहा, हे लिहा, पोस्टात टाका. आता डायरेक्ट तुम्ही ॲप खोला, महानगरपालिकामध्ये जर तुम्ही राहत असाल
तर तुम्हाला अनुभव आला असेल की प्रत्येक महानगरपालिकेने त्यांचं त्यांचं ॲप तयार केले, तिथं तुम्ही डायरेक्ट कंप्लेंट करा आणि तुमच्या कंप्लेंटवर लगेच जे आहे ॲक्शन घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर ई रिव्होल्यूशन आलेलं आहे, म्हणजे ई क्रांती आलेली आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं प्रोडक्शन करणे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात जॉब तयार करणे आणि अर्ली हार्वेस्ट प्रोग्रॅम, तर असे 9 पिलर आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर एक क्वेश्चन विचारू शकतो. आणि याच्यामध्ये 3 ITs उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्पीचमध्ये 3 ITs उल्लेख होता. आता एक्झाममध्ये काही वेळेला ज्या अशा गोष्टी विचारल्या जातात म्हणून आपण घेतल्या आहेत. ITs पहिलं आहे इंडियन टॅलेंट, दुसरं आहे इंडियन टेक्नॉलॉजी. जर मी इंडियन टॅलेंटला इंडियन टेक्नॉलॉजीमध्ये मिळवलं तर मला उद्याचा भारत मिळेल, म्हणजे इंडियन टुमारो. तर हे 3 वर्ड लक्षात ठेवा. एक्झाममध्ये काही वेळेला असे पण क्वेश्चन विचारले जातात. आता याच्यामध्ये टार्गेट होतं, म्हणजे टार्गेट नव्हतं, फक्त एक असं ध्येय ठरलं होतं की आपल्याला 2.5 लाख गावांपर्यंत इंटरनेट पोचवायचं आहे. त्याच्यानंतर जवळपास 1.7 कोटी जे तरुण आहेत तर ते त्यांना इंटरनेटविषयी किंवा डिजिटली त्यांना प्रशिक्षण प्रोव्हाइड करायचं आहे. आणि या माध्यमातून जवळपास 8.5 करोड जॉब तयार होतील असा सुद्धा सरकारचा अंदाज आहे. म्हणजे आज डिजिटली कुठल्याही कामांसाठी, म्हणजे आज GST आलेले आहे, ते GST बिलचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी जे आहे, म्हणजे त्या सॉफ्टवेअरवर वगैरे बिल फाडण्यासाठी तिथं एक जॉब क्रिएट झाला आहे, किंवा अन्य भरपूर ठिकाणी जे आहेत तर ते जॉब्स क्रिएट झालेले आहेत या डिजिटल इंडिया प्रोग्रॅममुळे मध्ये. त्याच्यानंतर इथे आणखी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी एक्झाममध्ये काही वेळेला विचारली जाऊ शकते. तर केरळ हे भारतातील डिजिटल स्टेट म्हणून ओळखलं जातं. एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो, तर भारतातील पहिले डिजिटल स्टेट कोणते, तर याचं आन्सर असेल केरळला. आता केरळाने जे आहे ऑप्टिक फायबर नेटवर्कचा वापर केला आहे. आता ऑप्टिक फायबर नेटवर्क काय आहे याविषयी तुम्ही सर्च करू शकतात. सिम्पली असं सांगू इच्छितो की ऑप्टिक फायबर म्हणजे एका देशाचं इंटरनेट दुसऱ्या देशाला. ॲक्च्युलीमध्ये इंटरनेट आहे काय हे समजून घ्या. इंटरनेट काही नाही आहे, फक्त एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरशी कनेक्ट केलं आहे, किंवा एक वस्तू मी दुसऱ्या वस्तूशी कनेक्ट केलेली आहे, याला म्हटलं जातं आपण इंटरनेट. मग असंच आहे, अमेरिकेमधून एक जे आहे वायर आलेले आहे मुंबईपर्यंत, मुंबईमधून ते पुढे ट्रान्समिट केल्या जातात त्या वायरी, त्या टावर्स. म्हणजे हे सॅटेलाईटमार्फत नाही चालत इंटरनेट, हे वायर्समार्फत चालतं. समुद्रात मोठ्या मोठ्या ज्या आहेत तर त्या वायरी टाकलेल्या आहेत आणि हे ऑप्टिक फायबरमधून चालतं. म्हणजे एकदम आपल्या बारीक केसां, आपला जसा डोक्याचा केस राहतो त्याच्या एवढं बारीक जे असतात त्या वायर्स असतात, आणि त्या वायर्समध्ये आपला जो सर्व डाटा असतो हा 0101 फॉर्ममध्ये ट्रान्सफर केला जातो. आता आपण थोडं विषयाकडे येऊया आपल्या. तर 2002 अक्षया आणि IT ॲट स्कूल ही योजना जी होती केरळ सरकारने सुरू केली, आणि त्यामार्फत त्यांनी संपूर्ण राज्यात डिजिटली जे आहे तर ते त्यांना प्रेरणा दिली. त्याच्यानंतर उन्नत भारत अभियान हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याची सुरुवात जी आहे, या अभियानाची सुरुवात डिसेंबर 2014 करण्यात आली. या अभियानात IIT NIT यांसारख्या संस्था ज्या आहेत तर त्या सहभागी झाल्या होत्या. आता याचा उद्देश काय त्याच्यावर पण आपण एक नजर टाकूया. याच्यामध्ये उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवणे हे फार महत्त्वाचं होतं उच्च शिक्षणाचा, कारण की आत्ताच जे आहे काही महिन्यांपूर्वी एक रँकिंग आली होती, त्याच्यामध्ये खूप म्हणजे टॉप 100 भारताचे एकही जे उच्च दर्जाचं शिक्षण विद्यापीठ होतं तर ते एकही आलं नाही. म्हणूनच सरकारने ठरवलं की भारतामध्ये सुद्धा अशी शिक्षण संस्था असली पाहिजे की जिचं जगात नाव असेल, जसं आपलं नालंदा एकेकाळी होतं की संपूर्ण जगात नाव होतं. त्याच्यानंतर व्यावसायिक संसाधनांचा आधार देणे, व्यावसायिक संसाधनांचा आधार देणे, मग याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडीत ज्या पण सुविधा असतील तर त्या सर्व त्यांना प्रोव्हाइड करणे. आता तुम्हाला जे आहे आयडिया आली असेल, ॲक्च्युलीमध्ये जास्त माहिती घ्यायची गरज नाही या योजनेविषयी, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी 2014 सरकारने ही योजना सुरू केलेली होती. पुढची आपल्याला बघायची आहे प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना, तर ही 2016-17 सुरू करण्यात आली. याच्यामध्ये माजी सैनिक, शहीद झालेले सैनिक आणि त्यांच्या ज्या विधवा महिला असतील तर त्या सर्व यात लाभार्थी होत्या, आणि त्यांच्या मुलांना प्रतिमहा 2000 रुपये, आणि जर त्यांना मुली असतील तर त्यांना प्रतिमहा 2500 रुपये महिना जो आहे तर तो प्रोव्हाइड
याच्या मार्फत होणार आहे। मग यामध्ये तुम्ही कुठे ॲडमिशन घेऊ शकतात, म्हणजे जर तुम्ही लाभार्थी असाल तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतात यात, त्याच्यानंतर कुठलंही इंजिनिअरिंगचं शिक्षण यात घेऊ शकतात, तर ही सर्व रक्कम त्यात दिलेली आहे, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा। छोटीशी योजना आहे ही। त्याच्यानंतर शेवटची आपल्याला बघायची आहे राजेश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना। तर हे पूर्ण नाव लक्षात ठेवा आणि ही योजना कोणासाठी आहे हे लक्षात ठेवा, EBCसाठी आहे, EBC इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस। आता लॉंग फॉर्म काही लक्षात ठेवायची तुम्हाला काही गरज नाही, फक्त OBC आणि EBCमध्ये कन्फ्यूज होऊ नका। म्हणजे ही कोणासाठी आहे, इतर मागासवर्गीयांसाठी नाही आहे, इतर मागासवर्गीय म्हणजे आपले OBC, ही आहे आर्थिकदृष्ट्या मागासलेले यांच्यासाठी। मग 12वीनंतर शिक्षणासाठी ही एक योजना आहे, यामध्ये ज्या कुटुंबाचे उत्पन्न 6 लाखपर्यंत असेल वार्षिक, तर ते सुद्धा विद्यार्थी यात लाभ घेऊ शकतात। मग याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही शिक्षण संस्थेत ॲडमिशन घ्या, तिथं तुम्हाला जे आहे तर या योजनेचा लाभ भेटेल। परंतु याच्यासाठी अट अशी आहे की तुम्हाला मिनिमम 60% मिळणे आवश्यक आहे, 60% गुणांची अट आहे। याच्यामध्ये तुम्ही खाजगी, शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेऊ शकतात। त्याच्यानंतर जर तुम्ही एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्याचासुद्धा तुम्हाला लाभ या योजनेमार्फत भेटणार आहे। तर अशा पद्धतीने शिक्षण या घटकाशी निगडीत असलेल्या ज्या सर्व योजना आहेत त्या आपण कव्हर केलेल्या आहेत। आय होप तुम्हाला हा टॉपिक पूर्णपणे समजला असेल आणि हा टॉपिक परीक्षेसाठी फारच इम्पॉर्टंट आहे, म्हणून याची तयारी अत्यंत व्यवस्थितरीतीने करून जा। याच्या आपण उत्तमरित्या ज्या आहेत तर त्या नोट्सरूपी ज्या आहेत आपल्या स्लाइड्स होत्या, तर त्या पण तुम्ही ज्या आहेत नोट्स काढून ठेवा, त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल। भेटूया पुन्हा नवीन लेक्चरमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।